नव्या सरकारनं शिक्षण क्षेत्रात केलेल्या काही बदलांमुळे राज्यातल्या अनेक शिक्षक आणि संस्था चालकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि या धोरणातून शिक्षकांवर अन्याय होत असल्यानं आज आणि उद्या शाळा बंद करण्यात आल्यात. खासगी इंग्रजी शिक्षण संस्थांना वारेमाप परवानग्या आणि मराठी संस्थांना मात्र कठोर निर्बंध असा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. शिक्षण विभाग रोज नवनवे GR काढते आणि नुकत्याच भरती करण्यात आलेल्या 35,000 शिक्षकांना अतिरिक्त ठरवल्यानं येत्या काळात शिक्षकांचं समायोजन होणार आहे. नव्या BEd उत्तीर्ण होणाऱ्यांना नोकरी मिळणंही कठीण होणार आहे. शिक्षकांच्या भरतीसाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धत, मानधन, तासिका तत्व शिक्षकांच्या मुळावर उठणार असल्याची टीका होती आहे. या सगळ्या विरोधात आज खासगी विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आणि एकूणच या संदर्भात आपण थेट चर्चा करणार आहोत आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याशी. योगेश, आपण बघतोय की आज खासगी विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, काय काय मागण्या आहेत आणि काय कारण आहे? विनाअनुदानित शाळांचे प्रश्न हे आता दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहेत. जसं जसं इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचा सपाटा हा शिक्षण विभागानं सुरू केलेला आहे, इंग्रजी शाळांचं सगळं ऑटोनॉमस असल्यामुळे आणि सरकारवर कुठलाही बोजा पडत नसल्यामुळे विनाअनुदानित खाजगी संस्थांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि ज्या या संस्थांना संपवण्यासाठी किंवा एक प्रकारे त्यांच्यावर जास्तीत जास्त निर्बंध आणून सरकारचा पैसा वाचवण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि याच्याच विरोधात ज्या विनाअनुदानित खाजगी संस्था चालकांनी आज बंद पुकारला आहे, 2 दिवस शाळा बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. याला एकूणच राज्यात आपण जर बघितलं, नाशिकमध्ये जवळजवळ संमिश्र असा प्रतिसाद या ठिकाणी आहे. काही संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. जवळजवळ ग्रामीण भागामधल्या आणि नाशिक शहरातल्या अशा जवळजवळ 150 ते 200 शाळा आज या ठिकाणी बंद आहे आणि राज्यातही असा तुरळक प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. पण एकूणच या संस्थांकडे दुर्लक्ष होत आहे या निमित्तानं समोर आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.